मित्रांनो आज आपण संसदीय शासन पद्धती या नागरिक शास्त्राच्या पहिल्या पाठातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करूयात आतापर्यंत आपण संसदीय शासन पद्धतीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला याचबरोबरीनं ही शासन पद्धती, पद्धती भारतानं का स्वीकारली याच्या कारणांचा अभ्यास मागच्या तासाला केला आज आपण या संसदीय शासन पद्धतीची अजून थोडीशी वैशिष्ट्ये बघूयात बघा संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ मागच्या तासाला आपण बघितलं लो, की लोकसभेमध्ये प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेले उमेदवार काम करत असतात पाचशे बावन्न इतके खासदार जे लोकसभेत काम करतात राज्यसभेत काम करतात किंवा कायदे मंडळात यालाच दुसरं नाव आपण संसद दिलेलं होतं या संसदेत काम करणारे सदस्य खासदार या नावाने ओळखले जातात या उपाधीने ओळखले जातात मग हे जे सदस्य आहेत लोकसभेमध्ये काम करणारे प्रत्येक सदस्यांना सदस्य हा लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी असतो म्हणजे थोडक्यात काय तर सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत ना या अपेक्षा देशाच्या संसदेमध्ये मांडण्याचं काम हे लोकांचा प्रतिनिधी करत असतो आणि म्हणूनच लोकसभा हे सर्वोच्च दर्जाचं सभागृह म्हणून मानलं जातं कारण खूप अधिकार या लोकसभेला असतात अनेक कायदे मंडळ आहे लोकसभा राज्यसभा कायदे मंडळाची सभागृह आहेत त्याच्यामुळे कायदे मंडळाचे सभागृह असल्या कारणाने देशाच्या हितासाठी कायदे करण्याचं काम इथे केलं जातं आणि म्हणूनच या कायदे मंडळाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या सदस्यांना पूर्ण करावी लागते पण याच वेळी काय असतंय माहितीये तर लोकसभेमध्ये बहुमत्वाला पक्ष हा सत्तेवरती असतो त्यातील एक नेता जो असतो तो पंतप्रधानपदी असतो आणि त्याने आपलं मंत्रिमंडळ निवडलेलं असतं खाते वाटप केलेलं असतं मी तुम्हाला आज नवा होमवर्क देते की आपल्या सध्याचं कार्यरत असणारं मंत्रिमंडळ जे आहे ना हे मंत्रिमंडळ तुम्ही लिहून पाठवायचे की म्हणजे देश पातळीवरती केंद्रीय पातळीवरती आपण याला म्हणतोय तर केंद्रीय पातळीवरती केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत अशी वेगळी वेगळी जी खाती आहेत या खात्यांचे मंत्री कोण आहेत हे शोधून काढायचे आणि आपलं त्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते मला तुम्ही लिहून पाठवणार आहात ठीक आहे पण पंतप्रधान आणि त्यांनी निवडलेलं मंत्रिमंडळ जे असतं ना हे मंत्रिमंडळ त्यांच्या सर्व ज्या काही कृती असतात त्यांची जी काही सगळी धोरणं असतात ही धोरणं त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करावी लागतात कारण त्यांच्यावर नियंत्रण जे असतं ना ते लोकसभा राज्यसभेचं असतं जोपर्यंत लोकसभेचा पाठिंबा असतो संसदे राज्यसभेचा पाठिंबा असतो किंवा जोपर्यंत कायदे मंडळाचा संसदेचा पाठिंबा असतो ना तोपर्यंतच पंतप्रधान मंत्रिमंडळ सत्तेवरती काम करू शकत एक गोष्ट इकडे लक्षात घ्या की आपल्या संविधानाप्रमाणे जर लोकसभा राज्यसभा यांनी अविश्वासाचा ठराव मांडला आणि हा अविश्वासाचा ठराव बहुमतानं मंजूर केला तर पंतप्रधान मंत्रिमंडळ यांना राजीनामा द्यावा लागतो लक्षात येते अविश्वासाचा ठराव म्हणजे सत्तेपासून त्यांना दूर जावं लागतं का असं केलंय बरं हा क्लॉज असण्यामागचं कारण काय तर अगदी नीट लक्षात घेतलं ना तर यात तुम्हाला दूरदृष्टी लक्षात येईल एकदा का सत्तेवर आलं की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी जनतेच्या समस्यांपासून दूर जाऊ नये यासाठी त्यांच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे लक्षात येते आणि ते नियंत्रण असण्यासाठी हे अधिकार लोकसभा आणि राज्यसभेला दिलेले आहेत की ते अविश्वासाचा ठराव मांडू शकतात आणि बहुमतानं मंजूर झाला तर पंतप्रधान मंत्रिमंडळ यांना सत्तेपासून दूर जावं लागतं अतिशय प्रभावी असं साधन आहे हे अविश्वासाचं ठराव की ज्याच्यामुळे पूर्ण नियंत्रण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावरती येते याच्यातही मंत्रिमंडळातला एखाद्या खात्याचा मंत्री जेव्हा निर्णय घेतो ना तेव्हा तो निर्णय त्याच्या एकट्याचाच असतो असं नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असते राज्याच्या बाबतीत पण असंच असतं आपण पुढे हे सगळं इन डिटेल्स यांच्या रचना याची कार्य प्रत्येकाची बघणार आहोत त्याच्यामुळे तेव्हा पुढच्या धड्यात तुम्हाला इथल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की ज्या या धड्यामध्ये अगदी वरवर दिलेल्या आहेत तर काय असते माहिती आहे तर पंतप्रधान मंत्रिमंडळ यांच्यामध्ये एक जबाबदारीची जबाबदार शासन पद्धती असते ही जबाबदार शासन पद्धती काय तर याचा अर्थ असा होतोय की लोकसभा आणि राज्यसभा जी आहेत म्हणजे संसद कायदे मंडळ या कायदे मंडळाला हे पंतप्रधान मंडळ जबाबदार असतं लक्षात येते म्हणजे एकंदरीतच या पंतप्रधानांवरती मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार राज्य पद्धती जबाबदार शासन पद्धती जी आहे ना ती आपण वापरतोय याच्यामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ याच्यात पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर तो राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो सामूहिक जबाबदारीचं तत्व असं याचं नाव आहे म्हणजे पंतप्रधानांनी दिलेला राजीनामा हा फक्त पंतप्रधानाचा असत नाही तर तो पंतप्रधानाबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करणं हे अपेक्षित असतं त्यांच्यात खातेवाटप जे झालेलं असतं त्या खातेवाटपाप्रमाणे खूप महत्त्वाच्या अशा खात्यांमध्ये वाटप केल्यानंतर एकमेकांमध्ये समन्वय साधून एकमेकांच्या मदतीने त्यांनी धोरणं आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय गरजेचं असतं कारण कायदे तर कायदे मंडळांनी तयार करून दिलेलेच असतात त्याच्यावर धोरणे आखायची असतात योजना आखायच्या असतात आणि त्या राबवण्याचं काम हे कार्यकारी मंडळाला करायचं असतं आणि म्हणूनच हे जबाबदार शासन पद्धती किंवा सामूहिक जबाबदारीचं हे जे तत्व आहे ते अतिशय महत्त्वाचं असं तत्व आहे याविषयी आपण पुढच्या दोन धड्यांमध्ये खूप माहिती बघणार आहोत जसं आपण हे बघितलं की संसदीय शासनपद्धती तशीच दुसरी एक शासन पद्धती आपल्या काही देशांमध्ये वापरली जाते आपल्या देशामध्ये जरी ती वापरली जात नसली तरी काही देशांमध्ये वापरली जाते अध्यक्षीय शासन पद्धती अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती याचा वापर केला जातो एक मुख्यत्वेकडून फरक सांगते दोघांमध्ये काय आहे नेमका फरक तर आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभेत बहुमत असतो तो पक्ष आपला नेता निवडतो पंतप्रधान निवडतो आणि मग पंतप्रधान मंत्रिमंडळ निवडतं बरोबर आहे म्हणजे पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती प्रत्यक्ष लोक निवडून देत नाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे असतात ते नव नेता निवडतात म्हणजे ही व्यक्ती पंतप्रधानपदी असणारी आपल्या देशाच्या व्यक्ती अप्रत्यक्षपणे लोकांकडनं निवडली जाते प्रत्यक्षपणे नाही निवडली जात पण अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असं नसतं राष्ट्राध्यक्ष या पदावरती ज्या व्यक्तीला काम करायचं असतं ना तो निवडणुकीसाठी उभा राहतो आणि देशातील प्रत्येक व्यक्ती त्यासाठी मतदान करते आणि प्रत्यक्ष लोकांच्या मतदानातनं ती व्यक्ती निवडून येते थेट लोकांकडनं राष्ट्राध्यक्ष निवडला जातो तुम्हाला आठवत असेल तर मागची जी आपली सरपंच पदाची गावातली निवडणूक झाली ती थोडीशी या प्रकारानं झाली म्हणजे आत्तापर्यंतच्या निवडणुका आणि ही झालेली निवडणूक याच्यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल जर तुम्ही ऐकलं असेल ही गोष्ट बारकाईनं तर की आतापर्यंत काय व्हायचं वेग तर वेगवेगळे वॉर्ड जे गावाचे होते या वॉर्डमधनं उमेदवार निवडून यायचे ज्या राजकीय पक्षाचे उमेदवार जास्त त्या पक्षाचा सरपंच बरोबर आहे अशा पद्धतीनं सरपंच पद पद्ध निवडलं जायचं म्हणजे अप्रत्यक्षपणे लोकांकडनं पण अगदी मागच्या वेळेस जी कोरेगावची निवडणूक झाली त्याच त्याच्यात तुमच्या लक्षात आलं का की सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे राहिलेले होते आणि त्याच्यातून ज्यांना बहुमत मिळालं ते थेट सरपंचपदी बसले म्हणजे आता सरपंचपदी असणारी आपली व्यक्ती ही गावातील व्यक्तींनी प्रत्यक्ष मतदान करून थेट मतदान करून निवडून दिलेली आहे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असंच असतं राष्ट्राध्यक्ष पदावर असणारी व्यक्ती जी असते थे। ती थेट जनतेकडनं निवडली जाते याच्यात एक असतं अजून फरक आपल्या आपली संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याच्यात की आपल्याकडे कसं असतंय की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ एकमेकांना जबाबदार असतात बरोबर काय करतोय काय नाही हे कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाला समर्पक असं उत्तर द्यावं लागतं शंका समाधान कायदे मंडळाचं करावं लागतं पण इथं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये तसं नाही तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळापासून वेगळं असतं ज्या काही तीन शाखा शासन पद्धतीच्या आपण पहिल्या तासाला शिकलो कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ तर या तिन्ही शाखा ज्या आहेत ना या तिन्ही शाखा याच्यात अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये स्वतंत्र असतात अर्थात त्यांच्यात कामामध्ये सुसूत्रता येईल इतकं समन्वय त्याच्यामध्ये असतं पण तिन्ही शाखा जे असतात त्यांचे निर्णय मात्र पूर्णपणे स्वतंत्र असतात अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेकडनं निवडून आलेला असतो त्याच्यामुळे त्यांना कायदे मंडळ कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती इथे काय असतं जर लोकसभेनं बहुमत काढून घेतलं तर बहुमत काढून घेतलं पाठिंबा काढून घेतला इथे लक्ष जर लोकसभेने पाठिंबा दिला नाही तर पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ काम करू शकत नाहीत सत्तेवर राहू शकत नाहीत पण इथं ते नसतं इथं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि त्याच्यामुळे अनेक कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार हे त्या सर्वांच्यासाठी असतात अध्यक्ष शासन पद्धतीची रचना अशी असली तरी थोड्याफार प्रमाणामध्ये यांच्यात समन्वय असतं एकमेकांवरती परस्पर नियंत्रण हे दोघांचंही थोड्याफार प्रमाणामध्ये असते पण आपल्याकडे जसं थेट नियंत्रण आहे तसं अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये आपल्याला ना दिसत नाही आपण या नागरिकशास्त्राच्या पहिल्या धड्यामध्ये भारतामधली संसदीय शासन पद्धत आणि अमेरिकेमधली अध्यक्षीय शासन पद्धत या दोन शासन पद्धतीचा अभ्यास केला बरोबर आहे शासन पद्धती दोन आहेत एक संसदीय एक अध्यक्षीय आणि दोनांची उदाहरणं आपण बघितली तर संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात चालते भारत इंग्लंड यांसारख्या देशात आणि अध्यक्षीय शासन पद्धती कुठल्या देशात चालते अमेरिका काही उदाहरणं दाखलही मी फक्त नावं दिलेली आहेत यातली अजून उदाहरणं तुम्ही शोधून काढायची आहेत बरं असं या दोनच पद्धती आहेत का शासन करण्याच्या का या व्यतिरिक्त काही पद्धती आहेत तर निश्चितपणे आहेत शोधून काढा परत चीनमध्ये कोणत्या पद्धतीनं शासन होते राज्यकारभार चालतो फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी यांसारख्या देशांमध्ये दे पण वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला जातो मग त्यांच्या राज्यकारभार चालवण्याच्या पद्धती कोणत्या चाल आहेत हे शोधून काढा बरे आहे याच बरोबरीने या धड्याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा काही जरी शंका असतील तर मला विचारा या शंकेचं निरसन आपण जरूर करूयात धन्यवाद